सक्करदरा थाना अंतर्गत बीते साल के दिसंबर महीने में फिरियादी मीनाक्षी खासरे के घर पर अज्ञात चोरों द्वारा घर में सेंध लगाकर चोरी करने का मामला सामने आया था, जिस पर कार्रवाई करते हुए सक्करदरा पुलिस ने चोरों को गिरफ्तार करने में यश प्राप्त किया है। वहीं पुलिस द्वारा चोरों से कुल 6,50,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया है। मिली जानकारी के अनुसार फिरियादी अपने चचेरे भाई की शादी के लिए घर को ताला लगाकर बाहर गए थे, जिसके बाद कुछ अज्ञात चोरों ने फिरियादी के घर सेंध लगाई व घर से कीमती सामान की चोरी की, जिसकी जानकारी फिरियादी की पड़ोसी ने उन्हें दी, जिसके चलते वे तुरंत उनके घर पहुंची व सक्करदरा पुलिस को इसकी जानकारी दी। सक्करदरा पुलिस ने जाँच की तो सामने आया कि चोरों ने 6,77,000 का मुद्देमाल चोरी किया है, जिसके बाद फिरियादी की फिरियाद के चलते पुलिस कई धाराओं के तहत मामला दर्ज कर खोजबीन शुरू की, जिस दौरान सीसीटीवी की फुटेज देखकर और गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने घटना में लिप्त आरोपियों को गिरफ्तार करने में यश प्राप्त किया। पुलिस द्वारा 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया है, जिसमें पहले आरोपी का नाम संदीप उर्फ खंडेराव इंगोली, दूसरे आरोपी का नाम राहुल गुजर और तीसरे आरोपी का नाम सूर्यकांत उर्फ सुल्ली राजकर है। पुलिस द्वारा तीनों आरोपियों से कुल 6,50,000 का मुद्देमाल जब्त किया गया है। कार्रवाई को पुलिस उपायुक्त अक्षय शिंदे के मार्गदर्शन में अंजाम दिया गया। सक्करदरा पीएस हद्दीत 7/12/20 ला एक घरपोड़ी रघुजी नगर क्वार्टर मध्ये या ठिकाणी एक घरपोड़ी झालेली होती, त्यामध्ये 20 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रुपये 5,000 असा मुद्देमाल चोरीला गेलेला होता। त्या गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याच्या तपासात प्रथमदर्शनी काही क्लू नसताना आमचे तपास पथकाचे अधिकारी एपीआय आव्हाड आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन त्या आरोपीच्या वापरलेल्या गुन्ह्यातली गाडी तसेच आरोपीबाबतची माहिती काढली आणि त्या माहितीच्या आधारे त्या आम्ही 2 आरोपीला त्यामध्ये अटक केलेली आहे। त्यापैकी एक राजकुमार उर्फ सुल्ली व 24 वर्षे, दुसरा आरोपीचं नाव आहे संदीप इंगोले वय त्याचं आहे 30 वर्षे आणि तिसरा जे आहे आरोपी राहुल गुजर 29 वर्षे, असे 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्यामुळे राजकुमार सुल्ली हा आरोपी त्याच्यावरती हाऊस ब्रेकिंगी जवळ 23 गुन्हे दाखल आहेत यापूर्वी, म्हणजे सरळ गुन्हेगार आहे। त्याच्या चिंगोले याच्यावरती बी 5 गुन्हे दाखल आहे आणि आज राजकुमार उर्फ सुल्ली हा जो आहे तो सदरचे 1919 सालच्या गुन्ह्यामध्ये सदरच्या गुन्ह्यामध्ये तो मर्डरमध्ये वॉन्टेड आरोपी आहे। तर अशा प्रकारे आम्ही 3 आरोपीला या हाऊस ब्रेकिंगच्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून 8 मोबाईल फोन गुन्ह्यात वेगवेगळ्या ह्याच्यासाठी वापरलेले 8 मोबाईल फोन तसेच 14.6 तोळे सोने 6 ग्रॅम तोळे सोने रिकवर केलेलं आहे आणि एवढा माल हस्तगत केलेला आहे आणि आता सध्या ते कस्टडीत आहेत, अजूनही पुढचा तपास चालू आहे। या आरोपींनी इतर ठिकाणी हाऊस ब्रेकिंग केली असण्याची शक्यता आहे, कारण हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। तर आम्ही नागपूर शहरात BC मिसेजद्वारे इतर पोलीस स्टेशनलाही माहिती कळवलेली आहे की असं कुणाकडे जर हे वॉन्टेड आरोपी असतील तर त्यांना ताब्यात घेण्याबाबत आम्ही केले कळवलेलं आहे आणि गुन्ह्याचा पुढचा तपास चालू आहे। सर, एकूण मुद्देमाल 6,50,000 रुपयेचा मुद्देमाल, 2 व्हेकल आहेत, 14.6 ग्रॅम तोळ्याचं सोन्याचे लगड आहे, प्लस मोबाईल आहेत, असे 6,50,000 मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ दिशा हटवार, BC न्यूज नागपूर।